शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने शहरात हाहाकार उडाला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्ते वस्त्या जलमय झाल्या. अवघ्या 4 तासात नागपुरात पावसाचा अक्षरशः हाहाकार अनुभवायला मिळाला. प्रादेशिक वेधशाळेच्या माहितीनुसार 4 तासाच्या कालावधीत नागपुरात तब्बल 106 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रात्री 2 वाजता शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी 5:30 वाजेपर्यंत 106 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पारडी परिसरातील नेताजीनगर मागील बाजूला गौरीनगरमध्ये 3 ते 4 फुटापर्यंत पाणी भरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. तसेच या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो.